हो आणखी 4-2 दिवस वाढून द्यावेच लागणार आहे तर इच्छुकांचे अर्ज यायला आणखीन जास्तीचा वेळ पाहिजेचे कारण आत्ताच्या ह्याच्यात बरेचशा बांधवांचे फोन येत आहेत आणखीन की आम्ही येणार आहेत म्हणून. साधारणतः कुठला वर्ग जास्त आहे जे इच्छुक म्हणून तुमच्याकडे येतात? भाजप अव्वल क्रमांकावर आहे अशी माहिती सूत्रांची आहे. नाही नाही तसं काय नाही, आम्ही आणखी ते नावच वेगळे वेगळे करणं सुरू आहे त्या फायलीत. ते कोणाचे किती आहेत काय आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून जास्त आहेत जास्तीचे. पण ते आता आत्ताच नाही सांगतानार, आता मराठवाडावर जास्त आहेत की विदर्भ आहे कारण ते सुरूच आहे. कारण इकडे दिवसभर अर्ज घ्यायचे आहेत आणि तिकडं रात्री परत पोरांना काम करायला लागतं इथे, मग ते काम सुरूच आहे. त्याला 7-8 दिवस तरी लागतील एकूण खरा सगळा आकडा सांगायला. पाटील, मधल्या काळामध्ये भाजपचे सुद्धा बरीच लोक तुम्हाला येऊन भेटून गेले. बऱ्याच ठिकाणी असं आहे की अनेक भाजपच्या लोकांना तिकीट मिळण्याची देखील आशा नाही, असे सुद्धा काही इच्छुक तुमच्याकडे येऊन गेले? शेवटी आता सगळ्याच पक्षातल्याला तसं वाटतं जसं भाजप वाटतं, बाकीच्यांना नाही वाटतं. त्यांना त्यांच्यातले घराणे परवडत नाही आहेत, त्यांच्यात जे घराणे आहेत त्यांना ते परवडत नाही आहेत. त्यापेक्षा गरीब परवडतो, त्यांना एखादा सामान्य दिलेला परवडतो, किंवा आम्ही दिलेला उमेदवार परवडतो, पण त्यांना त्यांचं घराणं ते परवडत नाही. कारण त्यांचं जुनं काय असेल, एकमेकाच्या टांगड्या खेचा खेची, त्यामुळं ते कुठं एकमेकाला हे करतं. ते अनेक कारणं आहेत त्यांचे, त्यांच्या कारणाशी आम्हाला नाही देणं घेणं. आमचं ध्येय क्लिअर झालेलं आहे आता की सरकार आरक्षण देण्याच्या तयारीत नाही आहे, मग आपण बी तयारीत राहायचं, त्यांना सत्ता नाही मिळू द्यायची. पाटील, काल ज्याप्रमाणे फडणवीस म्हणाले की माझा कुठेच खोडा नव्हता या गोष्टीत, मुख्यमंत्र्यांनी सांगावं असं एक आव्हान त्यांनी केलेलं होतं, असं जर सिद्ध झालं तर मी राजीनामा देईल आणि संन्यास घेईल राजकारणाची, सिद्ध कसं काय होईल? सिद्ध कसं होईल? कोणी असला तरी कसा म्हणू शकतो? सत्यत असल्यावर कसा म्हणू शकतो? चुका असो किंवा नसो कसा म्हणू शकतो? म्हणू शकत नाही ना कोणीच. एक त्या तिघांचा एक पावा आहे, एकमेकाच्या विरोधात ते बोलूच शकत नाहीत. खरं असो किंवा खोटं असो बोलूच शकत नाही. पण परंतु फडणवीस साहेबांनी जर ठरवलं हे काही दिवसात आरक्षण मिळू शकतं. त्यांनी जर नाही ठरवलं तर जसं धनगरांना शब्द देऊन आता 10 वर्ष झालेत एसटीतून आरक्षण देतो म्हणलेलं, आजपर्यंत दिलं नाही आणि पुढेही कधीच देणार नाही ते. तसंच मराठ्यांचं सुद्धा आहे, त्यांनी जर ठरवलं नाही द्यायचं तर नाही देत ते. म्हणजे मुख्यमंत्र्यावर कुठेतरी दबाव आहे का? किंवा मुख्यमंत्री जरी मन असं आहे सर की मुख्यमंत्र्यांच्या हातात सगळी ताकद आहे. एक साधंच उदाहरण सांगतो तुम्हाला मी, जरी एवढीच मोकळीक असती तर नोंदी शोधायचं रेकॉर्ड तर साधं आहे का नाही? रेकॉर्ड शोधायचं बंद का केलं? इथून पुढे बी शिंदे साहेबांनी किंवा फडणवीस साहेबांनी जर मनावर घेतलं तर ह्या राहिलेल्या 2 महिन्यातसुद्धा पुऱ्या राज्यात मराठ्यांचा रेकॉर्ड सापडू शकतो. यांनी शोधायचंच बंद केलं, मग याच्यात कोण आहे सगळ्याला कळतं. मालक कोण आहे, नामधारी कोण, मालक कोण, लक्षात येतं सगळ्यांच्या. मुख्यमंत्री असले तरी त्यांना अधिकार नाहीत असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ नाही? आता हे सगळ्यालाच माहिती आहे, जे आणतो सत्ता घडवू शकतो फोडाफोडी करून तेच मेन असेल ना, तेच मेन असेल ना. असं कसं होऊ शकतं? आपण कुठं गेलोत एखाद्याला तीर्थयात्रेला घेऊन आपल्या गाडीत तर मालक आपणच असतो ना, आपणच घेऊन गेलोत ना त्याला आणि तिथं बनवलं. शेवटी ते ठरवतात कोणाचं काय करायचं, ते किती नाकारलं तरी ते शक्य नाही, ते सत्यच. काल फडणवीस जसं म्हणाले की माझा आरक्षणामध्ये कुठलाही खोडा नाही, हे सगळी बातचीत तुमची झाल्यानंतर तुमच्यावर लगेच एक नोटीस इश्यू होते गेवराई पोलीस ठाण्यातून की तुमच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत आणि याची माहिती तुम्हाला देत आहोत अशी नोटीस झाली होते, काय कसं बघता या नोटीस? फडणवीस साहेब, फडणवीस नोटीस, ती पोलीस स्टेशनची नोटीस नाही, फडणवीस नोटीस आहे ती. कारण त्यांना ते गृहमंत्री खातं पाहिजे, पण मध्ये एखादं ऑब्लिक द्यायला पाहिजे, संपासंपी खातं एक द्यायला पाहिजे. संपासंपी खात्याचे मंत्री नवीन तयार केलं पाहिजे ते. तुम्ही म्हणतात तसं कालचं नुसतं बोलणं झालं, ते म्हणलेत माझा फडणवीस साहेब म्हणले माझा आरक्षणात काही संबंध नाही, तसं तुम्ही म्हणता तसं लगेच काल नोटीस पोलिसांच्या मला. म्हणजे किती कर्तव्य दक्ष आहेत गृहमंत्री,
खरंच मानावं लागन, इतकी चतुर्बुद्धी त्यांची. हल्ला झाल्या झाल्याच म्हणले माझ्याच पोलिसाला हाणलं, मग ही जाणता नाही. तसं काल लगेच ताबडतोब लगेच आम्हाला नोटीस हा केसेस जुन्या. हा येऊ दे बाबा, किती काही येऊ दे, केसेसला नाही भेट मी. आमची जुनी उकरून काढली, नसणार काय समज नसून माझा त्याच्यात. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.